कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत, त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कोरोनाबाबत अफवा पसरवणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांवर कारवाई केली जाईल असा आदेश प्रशासनानं दिलाय। मात्र तरीही कोल्हापूर आणि इचलकरंजीत कोरोनाबाबत सोशल मीडियावर अफवा पसरवण्यात आली आहे। हातकणंगले तालुक्यात कोरोनाचे 27 संशयित रुग्ण अशी अफवा केक गॅलरी या व्हॉट्सअप ग्रुपवर पसरवण्यात आली होती। तसंच इचलकरंजीमध्ये दोन जोडप्यांना कोरोनाची बाधा झाल्याची अफवा पसरवण्यात आली होती। या प्रकरणी अश्विन ओसवाल आणि निखिल बेडक्याळे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। ओसवालवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात तर बेडक्याळेवर इचलकरंजीत गुन्हा दाखल झालाय। कोरोनाबाबत सर्वत्र जनजागृती करण्यात येते, वारांगणांनीही याबाबत दक्षता घ्यावी यासाठी कोल्हापुरात जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला। वारांगणा सखी संघटन संस्थेच्या अध्यक्षा शारदा यादव यांनी कोरोना व्हायरस कसा पसरतो याची माहिती सांगितली, तसंच कोरोनापासून बचाव करण्यासाठीच्या उपाययोजनांची माहिती दिली। यावेळी किशोर मितनवरे, सपना भोसले, शारदा बिराजदार, आशा शेख, मंगला गोसावी, मंदा चव्हाण यांच्यासह वारांगणा उपस्थित होत्या। कोल्हापुरातील खरीकॉर्नर इथल्या विद्यादय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं। शहर स्तरावर राजवीर पाटीलनं प्रथम क्रमांक, अखिलेश राऊत आणि साईराज कुंभार यांनी द्वितीय क्रमांक, तर सिद्धिका पटेल हिनं तृतीय क्रमांक पटकावला। या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका श्रीमंतिनी चव्हाण, शिक्षक श्रीकांत पोवार, विजया केसरकर, सुवर्णा वणकुंद्रे यांचं मार्गदर्शन लाभलं। कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी गावागावांमध्ये प्रबोधनात्मक मोहीम राबवली जाते। भित्तीपत्रक, पाम्पलेट याद्वारे ग्रामस्थांचं प्रबोधन केलं जात आहे। कळंबा इथंही ग्रामपंचायतीच्या वतीनं कोरोनाबाबत विशेष जनजागृती करण्यात आली, घराघरात माहिती पत्रकं वाटण्यात आली। या मोहिमेत सरपंच सागर भोगम, ग्रामसेवक विलास राबाडे, नवनाथ नलवडे यांच्यासह ग्रामपंचायतीचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी सहभागी झाले होते। मागील वर्षी पावसाळ्यामध्ये नाले सफाईचं काम सुरू झाल्यामुळे हे काम पूर्णत्वाला गेलं नाही। महापुरामुळे नाल्याचं पाणी परिसरातील घरांमध्ये घुसून कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं होतं। यावर्षी त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महापालिकेनं आत्तापासूनच नाले सफाईचं काम हाती घ्यावं अशी मागणी नागरिकांमधून होत असल्याबद्दलचं वृत्त 2 दिवसांपूर्वी बी न्यूजवरून प्रसारित झालं होतं। त्याची दखल घेऊन महापालिका आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नाले सफाईला सुरुवात करण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत, त्यामुळे नाले सफाईच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे।